विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड येथील लोकप्रिय माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव मित्रमंडळाची जी बैठक आहे ती सध्या कराडच्या विश्रामगृहात पार पडलेली आहे. त्या बैठकीत महत्त्वपूर्ण अशा विविध विषयावर चर्चा झालेल्या आहेत. रविवारी 8 तारखेला या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे ते ठरणार आहे. एकंदरीत राजेश यादव यांना मानणारा फार मोठा कराड उत्तर असेल किंवा दक्षिण असेल यामध्ये मोठा गट आहे, मोठे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत याच्यावर कराड दक्षिण आणि उत्तरची भूमिका स्पष्ट होणार आहे. येत्या रविवारी 8 तारखेला सर राजेश यादव यांचा निर्णय जाहीर होणार आहे. पाहूया आपण विश्रामगृहावर पार पडलेले बैठक. महत्वाची म्हणजे हा जो निर्धार मेळावा जो आयोजित केला आहे त्या मेळाव्याच नेमकं आपली राजकीय दिशा काय असावी आणि राजकीय दिशा भविष्यातले राजकारण ध्यानात ठेवून आपल्या या जी संघटना आहे आपली आज यशवंत जनशक्ती आघाडी आहे, आपल्या अरुण जाधव सर्व बाकी सर्व नगरसेवक या ठिकाणी सर्व आपला हा समोर बसल्या सर्व आम्ही गेले अनेक वर्ष सातत्यानं समाजामध्ये आपण काम करतो. पण हे काम करत असताना आपल्या समोर ज्या काय अडचणी येतात आणि आपल्याला नेमकं भविष्यातली नेमकी काय दिशा ठरवायची आहे या संदर्भामध्ये एकमेकाशी संवाद साधण्यासाठी आपण हा मेळाव्याचं आयोजन केलं. जी मतं आपल्याकडून येतील त्या मताचा विचार करून सर्वानुमते आपण निर्णय घेणार आहोत. आपण नेहमीच आपण पाहता की प्रत्येक वेळी मुळामध्ये आपली ही संघटना ही आपली संपत्ती आपण आयुष्यामध्ये बाकी काय काय बोललाय त्यामुळे तर ही समोर बसलेली सिटीजन हीच आपली संपत्ती आहे आणि कुठलाही निर्णय घेत असताना सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला हा निर्णय नेमका काय करायचा आहे याचा विचार विनिमय करण्यासाठी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. नेमकी दिशा काय असावी, आपलं धोरण काय असावं, शहराच्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण काम करत असताना त्या संपूर्ण गोष्टीचा विचार करून जी जी मत या ठिकाणी मांडली जाते त्याची जी मेळाव्याचं 8 तारखेचं जे नियोजन आहे त्या नियोजनासाठी आजची ही मीटिंग आयोजित केलेली आहे. माझ्या सर्वांना एकच या ठिकाणी या मीटिंगच्या निमित्ताने विनंती आहे की 8 तारखेचा आपला जो होणारा मेळावा आहे तो बहुसंख्येनं आपण सर्व इतर आपले सगळे मित्रमंडळी आपल्या संबंधित सगळे लोक या मेळाव्याला आपण उपस्थित राहावं. नेहमी एक शब्द होता मी कायम एक गोष्ट सांगतो जिथं वाद असतात तिथं एक शब्द लावला तर तो संवाद होतो आणि त्याच्या पूर्णांकीन एक तिसरा शब्द लावला तर तो सुसंवाद होतो. आपल्याला एकमेकाशी सुसंवाद साधून आपल्या या समाजामध्ये काम करत असताना कसं चांगल्या पद्धतीनं आणखी आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल, आपल्याला प्रगती करता येईल, पर्यायानं कसं चांगला निर्णय घेऊन तुमचे ध्येय जमून ठरवता येईल यासाठी जो मेळावा आपण 8 तारखेला आयोजित केला आहे त्या मेळाव्यासाठी आपण बहुसंख्येनं उपस्थित राहा. आपले सर्व मित्र परिवार कार्यकर्ते यांनाही या पद्धतीनं सगळ्यांना सूचना द्या. अधिक सविस्तर आपण मेळाव्याच्या दिवशी बोलणारच आहोत. चर्चा सगळ्यांचे मनोगत एका दिवशी आपण या मेळाव्याच्या निमित्तानं आपण घेणार आहोत. आपण त्या दिवशी सगळ्यांची मनोगत घेऊन एक आपल्याला निर्धार करायचा की आपल्याला दिशा काय असावी. मग अशी मी बोलले त्या पद्धतीने आपण मुस्लिम समाज असेल, आता कुंभार समाज आहे, शहरातील जे जे घटक आहेत राजकीय असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, सगळ्याशी चर्चा करून आपण हा निर्णय घेणार. मुळामध्ये यामध्ये आपला उद्देश एकच आहे की कोणतीही फुकट यामध्ये फुटता कामा नये, आपली होऊ नये, कार्यकर्त्यांची होऊ नये, पर्यायाने आपल्या संघटनेची होऊ नये यासाठी या मेळाव्याचं आयोजन आपण केलेलं आहे.
काही झालं कसल्याही परिस्थितीमध्ये कोणतीही वेळ आली तर आपण आपल्यातल्या कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, सोडत नाही. त्यामुळं दरेकाचं राजकारण जिंकून करत असते. सविस्तर आपण मेळाच्या वेळेला बोलूया. आज या ठिकाणी मी असेल, आरंजत असेल, आम्ही सर्वांच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी एकच आवाहन करतो की बहुसंख्येनं त्याशी मेळाव्याला उपस्थित राहा, खुल्या मनानं आपली मतं मांडा, आपले एकमेकाशी संवाद साधूया, एकमेकाशी संवाद साधून एक निर्णय प्रक्रिया कुठं कशा पद्धतीने जायचं हे ठरवूया. श्रीमंत छत्रपती उदयनराजे नेहमीच आपल्या बरोबर आहे. त्याचबरोबर आपला तालुक्याचा या गोष्टीचा विचार करताना आपल्या दैनंदिन विकास कामाचा नगरपालिका असेल, राज्य समिती आहे, जिल्हा परिषद आहे, या सर्वांचं एक नेमकं आपल्याला कोणत्या दिशेनं जायचं आहे ही आपल्या ठरवायची आपली मीटिंग आता रविवारी आयोजित केली आहे. ज्या काही सूचना असतील त्यावेळी स्पष्टपणे मांडा, त्यानंतर सगळ्यांशी विचार करून आपण निर्णय घेणार आहोत. आपला स्वभाव मुळचा असा आहे की आपल्या माणसांशी विश्वासानं हक्कानं बोलल्यानंतरच आपण कुठल्या तरी कृती खास ताकद आलेलो आहोत आणि आपली निर्णय प्रक्रिया अशाच पद्धतीची असते. त्यामुळे त्याबद्दल कुणीही शंका बाळगणं असं काही कारण नाही. फक्त आता एकच गोष्ट अशी आहे, पुन्हा एकदा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांचे अधिक आभार मानतो. आणि 8 तारखेला रविवारी जो मेळावा आहे तर बहुसंख्येनं असे सगळ्यांनी उपस्थित आहोत. एक दिशा आणि धोरण जी ठरवण्यासाठी आपल्याला सगळ्यांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे यात आलं पाहिजे. कारण काय ही वेळ आहे आणि ह्या वेळेनंतर परत 5 वर्ष आपल्याला परत संधी नाही अशा पद्धतीचं हे आयोजन आहे. आपल्याला नेमकं स्वरूप लक्षात आलं सगळ्यांच्या, त्यामध्ये काही कन्फ्युजन काय असलं तर जरूर सांगा कोणी काय असलं तर, आणि अधिक आपण मेळाव्यामध्ये आपण चर्चा करून त्या संदर्भात बोलूया.